मित्रा कुठला? जयश्री मित्रांनो, मी नांदेड आहे, महाराष्ट्रातून. येताना काय प्रॉब्लेम झाला? हा, येताना प्रॉब्लेम असा झाला की जे मेन टोल आहे त्या मेन टोलला एंट्री करताना मला अडवलं, गाडी वगैरे चेक केली. गाडी चेक केल्यानंतर त्यांना काही सापडलं नाही, पण इथे छोटा स्टॅच्यू होता शिवाजी महाराजाचा, त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती होती आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई होती मूर्ती. तर त्यांनी सांगलं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती इथं अलाउड नाही. मग मी दुसऱ्या दोन तीन सिक्युरिटीला विचारलं की बा नेमकं कशामुळे अलाउड नाही, तर त्यांनी म्हणले की आम्हाला तिथे काही माहिती नाही, समोर जा आणि मेन ऑफिसर आहे त्यांना विचारा. मग तिथे एसआय होता, एसआय ऑफिसरकडे मी गेलो, त्यांना बोललो की सर नेमकं स्टॅच्यू जो आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा काहून अलाउड नाही. तर तो म्हणत होते की एसआय जे होते ते म्हणत होते की आमचे एक सेक्शन आहे, त्या सेक्शन अंतर्गत स्टॅच्यू अलाउड नाही. तर मी विचारलं की सर नेमकं असं कोणतं सेक्शन आहे की त्याच्या अंतर्गत शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे तो अलाउड होत नाही. तर मी त्या नंबर तुम्हाला रिटर्न मध्ये ते दाखवा, तर ते दाखवायला तयार नव्हते पण अलाउड होत नाही. त्यांनी आम्हाला जबरदस्तीने हा स्टॅच्यू काढा लावला छत्रपती. हा बघा, त्याच्या नेमके हा बघा, हा छत्रपती शिवाजी महाराजाचा असा स्टॅच्यू होता आणि हा स्टॅच्यू इथे असा ठेवलेला होता, हा पूर्ण स्टिक केलेला होता, हा गमने एकदम फिक्स असा. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, नंतर गणेशाची मूर्ती, नंतर विठ्ठलरुक्माईची मूर्ती अशी होती. त्यांनी आम्हाला जबरदस्तीने ही काढा लावली, त्याच्यानंतर आम्हाला ही सबमिट करायला पण सांगली होती त्यांच्याकडे, पण आम्ही म्हणलं की तिथे तुम्ही काढली आम्ही करणार नाही, हे जर तुम्ही तुमच्याकडे हे केलं तर तुम्ही कुठे ठेवणार काय करणार आम्हाला माहिती नाही, तर यामुळे आम्ही तुम्हाला मूर्ती देऊ शकत नाही, तर आम्ही ठेवून घेतली. प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? प्रॉब्लेम त्यांनी नाही सांगितलं, फक्त एसआयला बोललो मी, एसआयला म्हणलं की तुम्ही मला रिटर्नमध्ये तुमचं जे काही सेक्शन आहे तुमच्या ट्रस्टचं ते मला दाखवा. तुमचं तुम्ही म्हणता की तिरुपती बालाजीच्या सेक्शनच्या अंतर्गत हा स्टॅच्यू अलाउड नाही छत्रपती शिवाजी महाराज. मी म्हणलं मला रिटर्नमध्ये दाखवा तेव्हा मी ऍक्सेप्ट करेल, नाही तर मला जे काही पुढचं करायचं मी ते बघेल, ऍक्सेप्ट करायचं न करायचं ते माझी मर्जी नंतरची, पण अगोदर मला सेक्शन तरी तुम्ही दाखवायला पाहिजे रिटर्नमध्ये. तर यांच्यावर त्यांचा काहीच रिप्लाय नव्हता मी त्या एसआयला बोलल्यानंतर, ते फक्त टाळाटाळ करत होते आणि फक्त याच्यावर ठाम होती की मी याच्याशिवाय गाडी तुमची वडी दर्शनासाठी जाऊ देणार नाही. वापस पण नाही सोडत, वापस पण सोडत नव्हती, गाडी आमची बाजूला घेतली, चावी घेतली होती आणि गाडी बाजूला ठेवली आमची. आमच्यासोबत फॅमिली पण होती आणि पूर्ण महाराष्ट्रामधून खूप अशा गाड्या येणार होत्या की मॅक्झिमम गाड्या महाराष्ट्रातच बारा दिल्या जातात, सर्वांना माहितीच आहे आणि महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आपलं आराध्य दैवत कोणा, मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना सांगितलं पण की पूर्ण महाराष्ट्रातून गाड्या येणार आहे आणि हे 33 कोटी जे देव आहेत हिंदू धर्माचे आणि त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला मानतो. एसआयला गोष्ट सांगू इच्छलो मी, सर्व देवांच्या अगोदर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला मानतो, त्यांच्याशिवाय आम्ही म्हणजे